वहिनी पूर्वी सारखं झालंय बरं झालं नाही. मी तुला म्हटलं नव्हतं का सगळं व्यवस्थित होईल. अगं परमेश्वर आहे तो सगळं बघतोय, त्याला सगळी काळजी आहे. खूप करता तुम्ही मुलांसाठी. लगेच नवस वगैरे बोलून मोकळ्या होता. अगदी मुलांच्या लहानपणापासून बघते मी, जरा त्यांना दुखलं खुपलं की लगेच नवस बोलून मोकळ्या. पण वहिनी हे सगळं जमायला पण हवं ना, आणि नाही जमलं ना की घोर लागतो हो जीवाला. अगं श्रद्धा असती ना की सगळं जमतं, तोच आपल्याकडनं करून घेतो सगळं. खरंय वहिनी, पण वयोमानानुसार जमायला हवं ना. आता तुम्हाला जमणार आहेत का हे उपास तपास हे सगळं बंद व्हायला हवं हा वहिनी. अगं मला नाही वाटत त्याचं काही, मला सवय झाली. आणि पोथी वाचायला बसलं ना की मन छान रमतं त्याच्यामध्ये, भुकेकडे लक्षच लागत नाही. खरंच किती करता सगळ्यांसाठी तुम्ही. अगं एकटी कुठे मी, तू आहेस ना माझ्या बरोबर. आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठीच तर करत असतो ना आपण. आईला तरी दुसरं काय हवं असतं, आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यासाठीच तर जगत असतो ना आपण. खरंय वहिनी, हे मला ह्यांनी माफ केलं ना तेव्हापासून अगदी मन शांत झालंय, नाहीतर जीवाला ना हुरहुर लागून राहिली होती. किती डोक्यात राग घालून घेतला होता ना ह्यांनी. अगं आपल्याला तरी कमी राग आला होता का मुलांच्या अशा वागण्याचा. शेवटी बापाचं काळीज येते. हेमा जेव्हा गेली तेव्हा तिच्या प्रेमापोटी त्यांना राग आला होता, म्हणून ते चिडचिड करत होते. त्यांची चिडचिड आपल्याला दिसत होती, पण त्याच्या मागचं प्रेम आपल्याला दिसत नव्हतं ते समजून घ्यायला हवं. आईचं प्रेम दिसून येतं ग, पण बापाचं प्रेम कळायला वेळ लागतो. हो पण ह्याची जाणीव मुलांना झाली तर बरं आहे. त्याने याची जाणीव आहे, आपली मुलं समंजस आहे. आपल्या घरावरच गैरसमजाचं मळप दूर झालंय ना, आता सगळं व्यवस्थित होईल बघ. तो आहे ना, देव करो आणि सगळं व्यवस्थित हो. लाईट बंद कर ना. Mr. Yash Mahajan and Miss Sui Inam. I mean Sui Narayani. Tumhi dogha ya veli ithe. नाही काही रस्ता तसा फारसा रहदारीचा नाही ना, अशा वेळी दोघांनीच फिरणं बरं नाही वाटत आहे. नाही काय आहे, पृथ्वी कन्स्ट्रक्शनचे एम्प्लॉईज
यश आणि जुई अशा निर्जन रस्त्यावरनं दोघंच फिरतायत कळलं पृथ्वीराज इनामदारनंतर आवडणार नाही त्यांना ते. ऍक्च्युली एका कलीगकडे पूजा होती सत्यनारायणाची म्हणून आलो होतो. आता निघालोत घरी आम्ही. ठीक आणि मी तुमची हरकत नसेल तर सोडतो तुम्हाला घरापर्यंत. चला. नाही नाही जाऊ ना आम्ही. इट्स ओके. थँक यू. ओके ओके. प्रॉब्लेम काय माणसाचा? बोलू त्यांच्याशी जाऊन. अहो नाही जाऊ ना. वॉचमन होता का पहिले? वॉचमन सारखा फिरतोय. काय किती उशीर? अरे यश दादा आम्ही इतक्या दिवसांनी भेटलो ना. शीतल सोडायलाच तयार नव्हती. हो ना आम्ही तिला सांगितलं की यश दादा खाली आमची वाट बघतोय तर म्हणे त्यालाही वर घेऊन ये आणि तुम्ही सगळे जेवूनच जा म्हणून. शेवटी तिला कसं वसं समजवलं की त्याचे कलिग्ज आहेत सोबत आम्हाला जायला पाहिजे मग तिने सोडलं. बरं ठीक आहे ठीक आहे निघ्या खूप उशीर झालाय. चला टॅक्सी निघ. टॅक्सी मला वाटलं होतं त्यापेक्षा हे प्रकरण जरा जास्तच वेगात चाललंय. पृथ्वीराज इनामदार तुमची लाडकी लेक तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी देणार आहे. Be ready for that. छान आहेत ना ग केतकीच्या घरचे. ए हो आणि काकू तिचं घरही खूप मस्त आहे. सासरच्याने स्वीकारलं म्हणून बरं झालं नाहीतर काय केलं असत. अगं सासरकडच्यांना काही प्रॉब्लेम नव्हताच. मग प्रॉब्लेम तिच्या बाबांना होता फक्त. नाही गोड आहे ग मुलगी. आता वडिलांनी एकदा स्वीकारलं ना म्हणजे बरं. हो ना. तुला माहितीये जुई पण तिच्याशी तेच बोलत होती. जुई? जुई पण आली होती. अग असं काय करतेस तू. जुई तिची कलीग नाही का? मग ती असणारच. हो जुई येणार नाही का. एकाच ऑफिस मधले सगळे. उचलत का? Oh.
असून जाग्यात. तुम्ही एक गोष्ट विसरलात. काय? बोला धरणार नाही असं प्रॉमिस द्यायला. काहीही झालं तरी अबोला नाही. अरे मैत्रीत नो सॉरी नो थैंक यू. आज केतकीच्या घरी गेले होते मी. घरी म्हणजे तिच्या सासरी. बघ ना, मी इथे नसताना यशने केतकी आणि अमोलचं लग्न सुद्धा लावून दिलं. नाही आवडलं मला. आवडलं नाही म्हणण्यापेक्षा पटलं नाही मला. आयुष्यभर आई वडील आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवतात आणि आयुष्याच्या इतक्या महत्वाच्या टप्प्यात त्यांचा साधा आशीर्वाद सुद्धा असू नये. मला नाही पटलं आई, असं नसतं ग. फार वाईट वाटलं मला. मला वाटलं होतं की निदान केतकी तरी सबुरी न घेईल, पण नाही. ठीक आहे, केतकीचं जाऊ देत, पण यशने सुद्धा सपोर्ट करावा त्यांना. एवढी साधी गोष्ट यशला कळू सुद्धा नाही.
नाही पटलं ग मला. खूप राग आला मला त्याचा. काय झालं असतं ग? तिच्या वडिलांनी आणखी चिडचिड केली असती, पण कधी ना कधी त्यांचा सुद्धा राग मावळलाच असता ना. थोडा सुद्धा प्रयत्न केला नाही यांनी. चल केतकीच जाऊ देत, पण निदान यश, यश कडून हे अपेक्षितच नव्हतं मला. त्याने सुद्धा सपोर्ट केला यांना. खूप राग आला मला त्याचा. हा पण एवढं सगळं होऊन सुद्धा एकच गोष्ट छान आहे की केतकी खूप खुश आहे. जरा वेगळीच वाटली मला लग्नानंतरची केतकी. खरच सासरी गेल्यानंतर मुली खरच बदलतात का? तू सुद्धा बदलली होतीस लग्न करून इकडे आलीस तेव्हा. आय नो प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न, संसार, सासर या सगळ्या गोष्टी येतातच, आणि मग त्याचबरोबर सुख दुःख सगळं येतं. एक वेगळीच गंमत आहे या सगळ्यात, नाही का? आणि ते सगळं मला आज केतकीच्या सासरी जाऊन कळलं. खरंच छान वाटलं मला आज केतकीच्या सासरी जाऊन. खूप छान आहेत तिच्या सासरची सगळी लोक, खूप प्रेम करतात ते केतकीवर, आणि म्हणूनच मी केतकी पण खूप खुश आहे. आय विश ती अशीच खुश राहील कायम. तिच्या सासरच्यांचं तिच्यावरचं प्रेम असंच राहतेत, नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या बाबांचा राग लवकरात लवकर शांत झाला पाहिजे. चल झोपते मी. गुड नाईट आहे. आपली मुन्नू बदलली इतकी की आता तिच्या वागण्याची भीती वाटायला लागली मला. तिच्या लक्षात येत नाहीये तिच्या वागण्यातला बदल, पण माझ्या लक्षात येतोय. एक बरं आहे, डॅडच्या अजून काही लक्षात आलेलं नाही. त्यांना किंचित जरी शंका आली ना तरी वादळी आहे. नको काळजी करूस, याय ना. मॉम तू गेल्यापासून तुझ्यासारखंच जपलंय मी तिला. म्हणजे प्रयत्न तरी केलाय आणि ह्या पुढेही करेन. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेन तिच्याकडे. जे दुःख
माझ्या वाट्याला आलं. ते तिच्या वाट्याला नाही येऊ देणार. कधीच नाही.